अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 4 डिसेंबरपासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे राज्यव्यापी बेमुदत आंदोलन सुरू असून त्याचे पडसाद आज रोजी जामनेर तालुक्यात देखील पाहायला मिळाले। जामनेर शहरातील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी लाक्षणिक चक्री उपोषण मांडले असून सदर संपाला जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आहे। महाराष्ट्रामध्ये दिनांक 4 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्राच्या अंगणवाडी कार्यकर्ते कानाकोपऱ्याच्या दिनांक 4 डिसेंबरपासून संपावर गेलेली आहे। या संपावर जाण्याचा उद्देश असा होता की आम्ही सतत मागणी करतो की आमच्या मानधनावर भरघोस वाढ करावा, आम्हाला पेन्शन द्या, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आम्हाला ग्रॅच्युटी द्या, आम्हाला पेन्शन द्या, आमचे जे मोबाईल खराब पडलेले ते आम्हाला नवीन द्या। हे सगळं मागण्यासाठी 4 तारखेपासून अख्खा महाराष्ट्र आम्ही संपावर गेलेलं आहे आणि आज आम्हाला कमीत कमी 38 दिवस होऊन गेले तरी या सरकारला जाग येत नाही। आम्ही कोणतंही असं मंत्री सोडलेलं नाही आहे की त्यांना निवेदन दिलं नाही आहे। महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरून 2 लाख महिला उतरलेली आहे मैदानावर, तरी या सरकारला जाग येत नाही आहे। या सरकारला जागीव करण्यासाठी विविध प्रकारचे शाम दंड भेद आम्ही सगळं करून थकलेलो आहे। आज मी या जामनेर तालुक्यामध्ये आपले लाडके नेता गिरीश भाऊ महाजन जे की संकट मोचन असं त्यांना म्हणत आहे, म्हणून मी गिरीश दादांना सुद्धा घरी जाऊन निवेदन देऊन आलेली आहे की आमचंसुद्धा हा संकटचं कुठंतरी निवारण करा, कारण तुमच्या तालुक्याची भगिनी बऱ्याच आहे या खात्यामध्ये विधवा परित्यक्त आहे, अख्खा महाराष्ट्रामध्ये आहे, पण आमच्या कुठंतरी आमच्या संकटाचं निवारण करा। तुमचं नाव संकटमोचन केलेलं आहे तर आमचं संकट निवारण करा दादा, आम्ही तुम्हाला विनंती करतो। गिरीश भाऊ, आपण एक जबाबदार सरकारमध्ये बसलेलं आहे आणि निश्चितही तुमचा बोललेला शब्द मुख्यमंत्री टाळणार नाही, अजितदादा टाळणार नाही, फडणवीस साहेब टाळणार नाही, म्हणून तुम्ही हा पुढाकार घ्या आणि आज 38 दिवसाच्या हा संपाला कुठंतरी मार्गी लावा आणि आमच्या मागण्या पूर्ण करा। आज आम्हाला जे घरी बसलेले सेविका ज्यांच्या संपावरच्या काळामध्ये मानधन कपात झालेलं आहे त्यांचीसुद्धा अवस्था आज खूप बिकट आहे, त्यांचा चूल पेटत नाही आहे, तर आम्हाला संपाच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला मानधन तुम्ही द्या, कारण आम्ही कोरोनामध्ये काम केलेलं आहे, या डेंजर झोनमध्ये काम केलेलं आहे, त्याचंसुद्धा आम्हाला पगार वगैरे काही मिळाला नाही, काही मानधन मिळाला नाही आहे, हे पाहून आहे संपाचा आम्हाला पैसे द्यावा। ग्रॅच्युटीसाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे तर तुम्ही दिले पाहिजे। आज आम्ही मानून तुम्हाला हे सांगतो आहे की आम्हाला किमान वेतन तरी द्या। आज किमान वेतनपेक्षाही आम्हाला तटपून जे मानधन म्हणतो 10,000 रुपये सेविकांना देता आणि 5,500 रुपये मदतनीसला देता। आज गॅस पाहिलं तर गॅसच्या 1100 रुपये मोजावा लागतो, आज पाहिलं तर सर्व महागाई वाढलेली आहे, तर आमचं प्रपंच चालत नाही, आमचं मुलगी कुठे चांगल्या शिक्षणाची अपेक्षा करत आहे, आमच्या मुलाचं बी लग्न वगैरे असतात, आम्ही का जगू नये? आम्हाला आज गर्भापासून तर मुलं 6 वर्षाच्या होईपर्यंत आम्ही त्यांचा सांभाळ करतो आहे, आम्ही देशाचा नागरिक घडवतो आहे, कुठंतरी आमच्याकडे बघावा। तुमची अपेक्षा आहे का की आम्ही रस्त्यावर जाऊन भीक मागावं? असं तुमची इच्छा असेल तर आम्हाला ते तरी लिहून द्या, अन्यथा आमची मागण्या पूर्ण करावा, एवढं मी मुख्यमंत्रींना विनंती करते। धन्यवाद। आज जामनेर तालुका पहिला, आज अंगणवाडी सेविका यांचा जामनेर तालुका अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 4 डिसेंबरपासून ते आज पाहतो, आज 38 दिवस असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आज दुसऱ्याला बसलेलो आहे। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत, काय चुकीच्या मागण्या करतायत? अंगणवाडी सेविकांनी कोविड काळ असेल, प्रत्येक जनगणनेचा विषय आज शिक्षकांच्या माथी मारला जातो, पण कुठलंही संकट आलं तर सगळ्यात प्रथम अंगणवाडी सेविका पुढे असतात, तर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या चुकीच्या प्रशासनाला नाही आहेत, शासनाला नाही आहेत, त्यांनी रास्त मागण्या केलेल्या आहेत की आमच्या मानधनात वाढ करण्यात यावी, दुसरी गोष्ट आम्हाला पेन्शन लागू करण्यात यावी, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटीचा आमचा जो हक्क आम्हाला दिलेला आहे कायद्याने व कोर्टाने तो आम्हाला देण्यात यावा, अशा अनेक मागण्या घेऊन या महिला, गोरगरीब महिला ज्यांनी आज लहान मुलाचे जन्माला येतं 3-4-5 वर्षाचं झालं की आपण त्याला डब्बा आपले आई वडील किंवा मुलांना अंगणवाडीमध्ये नेऊन टाकतात, आपण एक लेकरू सांभाळता मुश्किल होतो, त्यांना 50-100 मुलं त्या गावातली सांभाळावं लागतात आणि त्यांना जर प्रशासन त्यांचा हक्क देत नसेल आणि त्यांचा हक्कापासून त्यांना वंचित ठेवत असेल तर या शासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि निषेधही व्यक्त करतो, कारण या शासनाला अजूनही जाग येत नाही। शेतकरी असेल, मूलमजूर असेल, आज अंगणवाडी सेविका असतील, अशा बऱ्याच राजघटकांना शासन दुर्लक्षित करून आपल्या आपल्या
पानावर आणि आपल्या आपल्या याच्यावरती कसं तूप पडेल आणि वल्गनाशिवाय दुसरं काहीच करत नाही आहे। माझी ह्या माध्यमातून प्रशासनाला आणि शासनाला, शासनामध्ये बसलेल्या प्रशासनामध्ये बसलेल्या सगळे अधिकारी असतील, मंत्रीभाव असतील, यांनाही माझी कळकळीची विनंती आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या आमच्या तालुक्यातले माननीय गिरीशभाऊ महाजन जे आज संकटमोचन म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती आहे, मी त्यांनाही विनंती करतो की आपल्या एका शब्दाने या अंगणवाडी महाराष्ट्रातील किंवा तालुक्यातील असतील, महाराष्ट्रातील असतील, राज्यभरातील असतील, यांना तो न्याय मिळेल। त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर त्यांची मागणी पूर्ण करावी आणि मुख्यमंत्र्यांनाही विनंती करतो, जर लवकरात लवकर आपण यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुक्यातील आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या पाठीशी राहू आणि यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढू। एवढी मी आज आपल्या सर्वांच्या वतीने यांना, अंगणवाडी सेविकांना आज आम्ही वचन देतो की आम्ही यांच्या पाठीशी राहू आणि शासनालाही परत पुनश्च विनंती करतो की ह्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या, त्यांचा हक्क त्यांना द्यावा, एवढीच माझी विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।